या सरकारमध्ये परीक्षा अनाउन्स करायच्या आणि त्यानंतर पेपर फुटीने त्या रद्द करायच्या अशा प्रकारचा सातत्याने काळा कारभार चाललेला आहे। एक परीक्षांना धड घेता येत नाही। मागच्याही हेल्थ विभागाच्या तीन तीन वेळा परीक्षा रद्द करून पेपर फुटला आणि त्याची तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत, त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये चाललेला आहे। आणि सामान्य युवक जे आहेत त्या युवकांचं अक्षरशः त्या ठिकाणी इतकी ओढताण चाललेली आहे, त्यांचा आक्रोश चाललेला आहे। त्यामुळे सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। सरकारमध्ये कोण दोषी आहे, कोणावर तर दोषारोप झाला पाहिजे, कोणावर दोषारोप देखील होत नाही। मंत्री नामा निराळे, मुख्यमंत्री नामा निराळे, हे चालणार नाही। फार मोठा रोष या संदर्भात आहे, याची कडक कारवाई झाली पाहिजे। आणि आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपर फुटीची सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे।